पैसा है तो प्यार है, क्योंकि लड़कियों के सपने में राजकुमार आते हैं, मजदूर नहीं। जय शिवराय। मित्रांनो, आपलं स्वागत आहे लाडके बाचू यूट्यूब चॅनल DM मराठी एडिटिंग मध्ये। तर मित्रांनो, आपण एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग करून आपले इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ कसे व्हायरल करू शकतो आपण थंबनेल बघितला आहे। तर मित्रांनो, आपण एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग इंस्टाग्रामवर आपण व्हिडिओ रील्स व्हिडिओ कशा प्रकारे व्हायरल करू शकतो आणि कशा प्रकारे ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ आपण एडिटिंग करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पहिल्यापासून एंडपर्यंत पूर्ण पहा, कारण की याच्यामध्ये फुल कॉन्सेप्ट मी सांगितले, तर नक्की फॉलो करा, तेव्हाच आपला व्हिडिओ कडक फुल बनणार आहे आणि आपण व्हायरल होऊ शकता। तर मित्रांनो, आपण एका व्हिडिओने आपण इंस्टाग्रामवर खूप काही लाईक आणि खूप काही फॉलोअर्स वाढून आपण ब्रँड बनवू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओला नक्की पहिल्यापासून एंडपर्यंत पूर्ण पहा, तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे एडिटिंग जमू शकते। आणि मित्रांनो, आत्तापर्यंत चॅनलवर जो कोणी नवीन आला असेल, आत्तापर्यंत सबस्क्राईब निघलं तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा, कारण की आपण नवीन व्हिडिओ टाकू आपल्या सर्व अगोदर दिसेल। आणि मित्रांनो, आपण मराठीतून व्हिडिओ एडिटिंग करत असतो। तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नाही केलं, टेलिग्राम चॅनलचं नाव मित्रांनो DM मराठी एडिटिंग YT, तर नक्की जॉईन करून घ्या, कारण की आपण त्याच्यावर मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। आणि मित्रांनो, काही अडचण आल्यास आपल्याला DM मेसेज करा इंस्टाग्रामला। तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंट नक्की फॉलो करा, कारण की काही अडचणीला DM मेसेज करून द्या मित्रांनो। आणि मित्रांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ लाईक नाही केलं, नक्की लाईक करा आणि टाईम न वेस्ट करता आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याला एडिटिंग व्हिडिओ एडिटिंगसाठी सर्वात आधी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला पहिले फर्स्ट म्हणजे VN आणि दुसरं म्हणजे विटा। तर मित्रांनो, यांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तिथून आपण डाउनलोड करू शकता आणि आपल्या टेलिग्रामला पण फ्रीमध्ये डाउनलोडची लिंक भेटून जाईल। पिन केलेली फाईल आहे, तिथं आपण क्लिक करून आपण पिन केलेली फाईलमधून डाउनलोड करू शकता दोन्ही ॲप्लिकेशन। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला VN ॲप्लिकेशन ओपन करायचे। ओपन केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारच्या इंटरफेस दिसल्यानंतर आपल्याला इथं प्लस आयकन दिसेल, प्लस आयकनला आपल्याला क्लिक करायचे। ओके, प्लस आयकनला क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टला सिलेक्ट करायचे। न्यू प्रोजेक्टला सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ शूट केलेला असेल तो व्हिडिओ आपण घेण्याचा आहे। तर मित्रांनो, स्टार देवायसीच्या व्हिडिओ मी घेतलेला आहे, तर स्टार देवायसीच्या व्हिडिओ मी ॲड करणार आहे। मित्रांनो, इथं ॲरो दिसेल बाणच्या, बाणच्या ॲरोला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या देवाशीचा व्हिडिओ येऊन लागेल इथं। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता चांगल्या प्रकारे कॉन्सेप्ट करायची। तर मित्रांनो, याच्यामध्ये मी सॉन्ग टाकलेले ऑलरेडी सॉन्ग आहे मित्रांनो, मी डाउनलोड केलेला व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, हे शेवटच्या ब्लॅक बॅकग्राऊंड आहे, आपल्याला याला रिमूव्ह करायचे। तर बॅकग्राऊंडला आपल्याला क्लिक करायचं आणि डिलीटचे ऑप्शन भेटेल, डिलीट केल्यानंतर आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं मित्रांनो, इथं आपल्याला सॉन्गचे ऑप्शन दिसेल, सॉन्गच्या ऑप्शनला आपली इथं वरती क्लिक करायचे आणि इथून आपण सॉन्ग ॲड करून घ्यायचे आपल्याला जे पटेल। तर मित्रांनो, आपलं सॉन्ग इथून चूज करून आपलं ॲड करून घ्यायचे, चूज केल्यानंतर आपलं ते सॉन्ग ॲड होऊन जाईल। ओके, तर मित्रांनो, माझा जो व्हिडिओ सॉन्ग आहे तो याच्यामध्ये आपल्याला ॲड झालेला आहे, कारण की मी व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे। त्यानंतर आपल्याला करायचे मित्रांनो, हे जे काही आपण पाहू शकता अशा प्रकारे, तर मित्रांनो थोडं प्ले करून दाखवून देतो। अशा प्रकारे प्ले केल्यानंतर अशा प्रकारे याच्यामध्ये डायलॉग सॉन्ग आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता देवाशी पाहत आहे आपण, अशा प्रकारचा स्टार्ट होत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आल्यानंतर आपल्याला इथं एक स्लिप करायचं आहे, स्लिपचं ऑप्शन भेटेल, स्लिप केल्यानंतर आपण अशा प्रकारे होऊन जाणार आहे। तर मित्रांनो, स्लिप केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। त्यानंतर काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे दिसल्यानंतर याच्यामध्ये आपलं प्लस आयकन दिसेल, प्लस आयकनला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे झूम इन। तर मित्रांनो, झूम इन केल्यानंतर अशा प्रकारे ऑप्शन आपल्याला इफेक्ट लागून देईल। त्या याच्यामध्ये ऑप्शन लागल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे, व्हिडिओमध्ये पण आपल्याला शेक इफेक्ट टाकायचा आहे। तर मित्रांनो, शेक इफेक्ट टाकण्यासाठी मित्रांनो इथं पुढे यायचं आणि पुढचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथं एफेक्टचे ऑप्शन भेटेल, एफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खूप काही इफेक्ट पाहायला भेटतील। तर मित्रांनो, आपण आपल्या पद्धतीने पण लावू शकतो। तर मित्रांनो, आपण पाहू शकता किती इफेक्ट आपल्याला भेटत आहेत, तर अशा प्रकारे आपल्याला खूप काही इफेक्ट भेटतील। तर मित्रांनो, याच्यामध्ये शेक इन लावणार आहे मी, अशा प्रकारे शेक इन इफेक्ट अशामध्ये अप्लाय करायचे आहे। आणि त्यानंतर काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये आपण खूप काही सेटिंग करू शकता। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे याची जी साईज आहे आपण अशा प्रकारे वाढू शकता। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ थोडा स्लो होईल चांगल्या प्रकारे, तर अशा प्रकारे वाढवल्यानंतर आपला व्हिडिओमध्ये तेवढा शेक इफेक्ट लागून जाईल। तर मित्रांनो, आपण पाहू शकता अशा प्रकारे, तर किती कडक वाटतोय पाप। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला परत याच्यामध्ये ॲडिटिंग व्हिडिओ एडिटिंग करायची। तर मित्रांनो, आपल्याला याला सर्वात आधी एक्सपोर्ट करायचे, एक्सपोर्ट करण्यासाठी मित्रांनो इथं एक्सपोर्टचे ऑप्शन भेटेल। ओके, आणि इथं डन करायचे, डन केल्यानंतर आपला व्हिडिओ खाली एक्सपोर्ट होऊन जाईल। ओके, तर खाली अशा प्रकारे पूर्ण एक्सपोर्ट होईल आपला व्हिडिओ। त्यानंतर मित्रांनो, आपला इथं सेव्ह टू अल्बम दिसेल, सेव्ह टू अल्बम केल्यानंतर तो व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। ओके, आणि आपल्याला आता एक्सपोर्ट झाल्यानंतर आता विटामध्ये एडिटिंग करायची। तर मित्रांनो, याला सर्वात आधी एक्सपोर्ट करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे आणि ते सेव्ह टू अल्बम करायचे आहे। सेव्ह टू अल्बम केल्यानंतर तो व्हिडिओ आपल्या फोनमध्ये सेव्ह होऊन जाईल। आणि त्यानंतर इथून बॅक यायचे, बॅक आल्यानंतर मित्रांनो आता विटा ॲप्लिकेशन आपण पाहू शकता, विटा ॲप्लिकेशन आपल्याला दिसत असेल।
तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला विटा ऍप्लिकेशन ओपन करायचे. विटा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपला जो काही एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आपल्याला ऍड करायचा आहे. मित्रांनो आपल्याला न्यू प्रोजेक्टला सिलेक्ट करायचे आहे. ओके, न्यू प्रोजेक्टला सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आपण एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ दिसेल. तर मित्रांनो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे. इथं बान दिसेल, बानच्या ऑप्शनला क्लिक करायचे. ओके, बानच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर आपला व्हिडिओ अशा प्रकारे ऍड होऊन जाईल. तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण शेक इफेक्ट दिलेला आहे बेस्ट. तर मित्रांनो आपण ॲडिटिक व्हिडिओ एडिटिंगसाठी याच्यामध्ये आपल्याला आता ग्लिच इफेक्ट टाकायचे. ग्लिच इफेक्ट टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं, इफेक्टचे ऑप्शन दिसेल. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲटिमेट. तर मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे इफेक्ट भेटेल. ब्लिंट रेट्रो. तर आपल्या रेट्रो पर यायचे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला इथं खूप काही इफेक्ट भेटेल अशा प्रकारे आपण पाहू शकता. तर मित्रांनो आपल्याला मी आता दाखवतो अशा प्रकारे खूप काही आपल्याला इफेक्ट भेटून जातील अशा प्रकारे लागलेले. तर आपण पाहू शकता किती कडक वाटत आहेत. तर अशा प्रकारे इफेक्ट आपण ॲड करू शकता आपल्या मोबाईल फोनमधून. तर मित्रांनो अशा प्रकारे हा बेस्ट इफेक्ट आहे मित्रांनो. व्हायरल एडिटिंगचा इफेक्ट इफेक्ट आपण ॲड करू शकता. आणि ब्लिंकच्या इफेक्टवर आपण जाऊन हा इफेक्ट पण आपण अशा प्रकारे अप्लाय करू शकता. तर मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिकचे इफेक्ट आहे तर आपण हे इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचे आपल्या मोबाईलमध्ये. तर मित्रांनो मोबाईलमधून अप्लाय केल्यानंतर आपले जे व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये ॲड होऊन जातील अशा प्रकारे डाउनलोड केल्यानंतर. तर मित्रांनो आपण पाहू शकता याला डाउनलोड केलेलं आणि त्यानंतर अशा प्रकारे इफेक्ट लागून जातील. त्यानंतर करायचे मित्रांनो रेट्रोमध्ये आपल्याला खूप काही इफेक्ट भेटतील. ग्लिच इफेक्ट ते अशा प्रकारे खूप काही इफेक्ट भेटतील. तर आपण पाहू शकता तो खूप काही इफेक्ट भेटेल आपण ॲड करू शकता. आणि त्यानंतर आपण आपल्याला कोणते पण इंस्टाग्रामवर आपण जो काही व्हिडिओ टाकू त्यानंतर आपला व्हिडिओ 100% व्हायरल होणार आहे. तर मित्रांनो हा इफेक्ट आपण टाकणार आहे. तर मित्रांनो हा इफेक्ट टाकून आपण आपला व्हिडिओ नक्की व्हायरल करू शकतो मित्रांनो इंस्टाग्रामला. आणि रिअल आहे मित्रांनो 100% आपण व्हायरल करू शकतो मित्रांनो. कारण की आपल्याला 3D कॉन्सेप्ट मी सांगितली मित्रांनो. कारण की व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे आजच्या जीवनामध्ये. तर मित्रांनो आपण या व्हिडिओ टाकून आपले इंस्टाग्रामला खूप काही पॉप्युलर बनवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्याला करायचे मित्रांनो इथं डन करायचे. डन केल्यानंतर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये अशा प्रकारे ओढून पूर्ण व्हिडिओमध्ये ॲड करायचे. तर अशा प्रकारे लागून जाईल. तर मित्रांनो मी आपल्याला प्ले करून दाखवून देतो थोडा व्हिडिओला. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ आपण पाहू शकता अशा प्रकारे आपला प्ले होत आहे. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला इफेक्ट लागून जातील. आपल्याला खूप काही इफेक्ट भेटून जातील मित्रांनो. व्हायरल इफेक्ट आहेत. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता किती कडक वाटतोय. तर मित्रांनो हा व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नाही केलं नक्की लाईक करा. आणि मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी तर मित्रांनो इथून आपल्याला बॅग यायचे. आता बॅग येतो मित्रांनो. इथून बॅग आल्यानंतर आपल्याला करायचे एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्ट करण्यासाठी इथून बॅग यायचे. बॅग आल्यानंतर आपण पाहू शकता आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टचे ऑप्शन भेटेल. एक्सपोर्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि आपला व्हिडिओ इथून सेव्ह होऊन जाईल. सेव्ह झाल्यानंतर आपल्या फोनमध्ये ॲटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये येऊन लागेल. तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला असेल. तर मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून घ्यायचे आपल्या फोनमध्ये आणि डन करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओला लाईक नाही केलं नक्की लाईक करा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ पाहू. तोपर्यंत जय हिंद जय वंदे मातरम. बाय बाय मित्रांनो.